मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे महागाई भत्ता वाढ व कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठी कॅबिनेटची बैठक नेमकी केव्हा कधी होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती राहील की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता वाढ अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित असणाऱ्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक पार पाडणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून 3% महागाई भत्ता वाढीसह DA फरक रोखीने अदा करण्यात येणार आहे. हा वाढीव DA जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांचे अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना मागील महिन्यात आंदोलन झाले होते. या बैठकीमध्ये सदर प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात येईल. सूत्रानुसार सदर बैठक जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाणार असून राज्यातील शासकीय व निवृत्तीधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येईल अशी आशा आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.